नमस्कार, वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. पाहूयात आजच्या काही महत्त्वाच्या घडामोडी. उल्हासनगरमध्ये रस्त्याने पायी जाणाऱ्या कामगाराला अडवून चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना गाऊन मार्केट परिसरात घडली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली. आता या प्रकरणी हिंडन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. गाऊन मार्केट परिसरात काम करणारा अजय सिंग लबाना हा तरुण 10:30 सुमारास कामावरून घरी जात असताना 6 ते 7 जणांच्या टोळीने हल्ला केला. यात अजयच्या खिशातून 10,000 रुपये काढून घेतले असून त्यावर गंभीर वार केले गेले. सध्या अजयवर उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू असून पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे तपास करत आहे. दरम्यान उल्हासनगरमध्ये दिवसेंदिवस चोरी, लुटमार, हल्ल्याचे प्रकार वाढत असून नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. उल्हासनगरात एका भरधाव पिकअप गाडीने एका दुचाकीस्वार तरुणाला जोरदार धडक दिल्याने पाय मोडण्याची घटना घडली आहे. सध्या दुचाकीस्वार तरुणावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दुचाकी चालक नजीम शेख हा तरुण उल्हासनगर कॅम्प 4 पेट्रोल पंपवर रस्त्यावरून जात होता. त्याचवेळी सीएनजी पंप चौकात भरधाव पिकअप गाडीने यूटर्न घेत असताना जोरदार धडक नजीमच्या दुचाकीला दिली. यात नजीमचा पाय थेट गाडी खाली आल्याने मोडला गेला. दरम्यान नागरिकांनी पिकअप गाडी चालकाला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलं. सध्या नजीमवर उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू असून अधिक तपास पोलीस करत आहेत. प्रतिबंधित गुटखा विक्रीसाठी साठवणूक केलेल्या घरावर उल्हासनगर पोलिसांनी छापा टाकत तब्बल 15 लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आलाय. गुटखा माफिया असिफ शेख याने उल्हासनगर कॅम्प 1 सी ब्लॉक परिसरात असलेल्या घरात प्रतिबंधित गुटखा विक्रीसाठी साठवणूक केला होता. याची गुप्त माहिती उल्हासनगर पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी असिफच्या घरावर छापा टाकत तब्बल 15 लाखांचा गुटखा जप्त केलाय. यात विमल पान मसाला, सुगंधी पान मसाला, तंबाखू असा विविध कंपन्यांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आलाय. तसेच दुचाकी देखील जप्त करण्यात आली. दरम्यान सदरचा गुटखा कोणाकडून विक्रीसाठी आणण्यात आला होता याचा अधिक तपास आता पोलीस करत आहे. असिफ याच्यावर यापूर्वी देखील गुटखा विक्रीचे गुन्हे दाखल आहे. बदलापूरमध्ये चोरीची घटना समोर आली आहे. बदलापूरमधील श्रीराम वडापाव सेंटर येथे 2.5 लाखांची चोरी झाली. बदलापूर पश्चिममधील श्रीराम वडापाव सेंटरमध्ये रात्री 3:45 सुमारास शटर उचकटून चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. ही संपूर्ण घटना तिथे लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. अज्ञात चोरट्याने गल्ल्यात असलेले 2.5 लाख रुपये लंपास केले असून या अज्ञात चोरट्याविरोधात बदलापूर पोलीस ठाणे पश्चिम येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास बदलापूर पोलीस करत आहे. उल्हासनगर कॅम्प नंबर 5 कुर्ला कॅम्प परिसरात प्रसिद्ध कालीमाता मंदिरात 3 दिवसापूर्वी रमेश थापा उर्फ रमेश रावल हा तरुण सुरक्षारक्षक म्हणून नोकरीला लागला होता. दरम्यान आज पहाटे 3 सुमारास रमेशने आपल्या साथीदारांच्या मदतीने कालीमाता मंदिरातील देवीच्या अंगावर असलेले जवळपास 12 तोळे दागिने चोरून पळ काढला. या घटनेची माहिती विठ्ठलवाडी पोलिसांना मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केलाय. आरोपीच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत. अमुदान केमिकल कंपनीत गुरुवारी स्फोट झाल्यापासून बेपत्ता असलेल्या राकेश ब्रह्मदीन राजपूत या कामगाराचा मृतदेह शनिवारी सुरू असलेल्या बचाव कार्यावेळी मिळून आला. राकेश राजपूत अमुदान केमिकल कंपनी लगतच या सप्तवर्ण कंपनीत नोकरीला होता. दरम्यान या स्फोटातील एकूण मृतांचा आकडा 16 गेला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी मुख्य आरोपी मलया मेहता यांना कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश AK पठाण यांनी शनिवारी 4 म्हणजेच 29 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. अमुदान कंपनीचे मलया प्रदीप मेहता, त्यांची आई मालती प्रदीप मेहता हे मालक आहेत. मालक मलया हे शुक्रवारी न्यायालयात अटकपूर्व जामीन घेण्यासाठी आले असताना ठाणे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्यांना अटक केली होती. त्याचवेळी नाशिक येथे असलेल्या त्याच्या आईला चौकशीसाठी गुन्हे शाखेने ताब्यात घेतली आहे. गेली 18 विधान परिषदेत मुंबई शिक्षक मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असलेले शिक्षक भरतीचे आमदार कपिल पाटील यावेळी विधान परिषदेची निवडणूक लढणार नाही. त्याऐवजी ते मुंबईतून विधानसभेची निवडणूक लढण्याची शक्यता आहे.
कपिल पाटील यांनी 2006 पासून मुंबई शिक्षक मतदारसंघाचे 3 प्रतिनिधित्व केले. यंदा त्यांनी विधान परिषदेची निवडणूक लढण्याचे टाळले आहे. त्याऐवजी शिक्षक भारतीने सुभाष मोरे यांना मुंबई शिक्षक मतदारसंघामधून उमेदवारी दिली आहे. पाटील हे मध्यंतरी संयुक्त जनता दलाचे राष्ट्रीय सरचिटणीस होते. मात्र त्यांच्या पक्षाने बिहारमध्ये भाजपशी आघाडी केली, त्यामुळे त्यांनी पक्षातून बाहेर पडून समाजवादी गणराज्य पार्टी हा पक्ष स्थापन केला. हा पक्ष राज्यातील महाविकास आघाडीचा घटक पक्ष आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून लढण्याची त्यांची योजना आहे.